विद्यार्थी मित्रांनो, पाचवी स्कॉलरशिप अंतर्गत गणित विषयामध्ये मापन या घटकामधील आपण उपघटक धारकता पाहणार आहोत. धारकता म्हणजे काय? तर एखादी वस्तू आपण घेतल्यानंतर, उदाहरणार्थ हा ग्लास आहे, या ग्लासामध्ये किती पाणी बसतंय किंवा किती दूध बसतंय, ह्या ग्लासाची पाणी किंवा दूध धारण करण्याची जी क्षमता आहे त्याला धारकता असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ ही बाटली आहे, या बाटलीमध्ये एक लिटर पाणी बसतं, म्हणजे एक लिटर ही या बाटलीची काय आहे? धारकता. आता मग ही धारकता मोजण्याचं प्रमाणित एकक काय आहे? तर मिलीलिटर. धारकता ही मिलीलिटर मध्ये मोजली जाते. आता असे 1000 मिलीलिटर घेतल्यानंतर एक लिटर तयार होतो. असे 500 मिलीलिटर घेतले की आपण त्याला अर्धा लिटर म्हणतो, 250 मिलीलिटर घेतले की त्याला पाव लिटर म्हणतो. म्हणजेच काय? लिटरची विभागणी आपण अर्धा, पाव, पाऊण अशी करतो. पाव म्हणजे 250 मिलीलिटर, अर्धा म्हणजे 500 मिलीलिटर, तर पाऊण म्हणजे 750 मिलीलिटर होईल. अशा प्रकारे धारकता मोजण्यासाठी मिलीलिटर हे एकक वापरलं जातं. बाजारामध्ये आपण गेल्यानंतर दूध असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, म्हणजे द्रव पदार्थ मोजण्यासाठी साधारणपणे ही धारकता एकक उपयुक्त आहे.